खेराडेवांगी तालुका कडेगाव येथील त्या तरुणाच्या मृत्यूच्या बाबतच्या कागदपत्रांची माहिती सायन हॉस्पिटलचे डीन यांच्याकडून मागवली असून सदर अहवाल प्राप्त होतात। पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती कडेगाव प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिली तसेच इतर जिल्ह्यातून तालुक्यात आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत कडेगाव येथे होते यावेळी कडेगाव तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक वायदंडे उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना गणेश मरकड म्हणाले खेराडे वांगी येथील तरुण हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले असल्याचे प्रमाणपत्र सायन हॉस्पिटलचे डीन यांनी दिल्याने सदर मृतदेह खेराडे वांगी गावापर्यंत आणण्याची परवानगी मिळाली निधन झाल्यानंतर सदर व्यक्तीचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब कोणत्या तारखेला घेतले तसेच कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट कधी आले याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे सदर अहवाल प्राप्त होताच योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आलं आहे तर आणखी चौदा जणांना घरातच विलगीकरण करण्यात आलं आहे या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच आरोग्य खात्यास आपली माहिती देऊन सहकार्य करावे तसेच कोणालाही कोरोनाबाबतचे लक्षण आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा पुढे ते म्हणाले नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी व घराच्या बाहेर न पडता संचारबंदीचे पालन करावे मुंबई पुणे व अन्य ठिकाणाहून आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून नागरिकांनी सतर्क रहावे गावात आलेल्या नवीन लोकांची माहिती आरोग्य व पोलीस खात्यास द्यावी असे ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज